आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन. जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलवर येणाऱ्या विविध विषयांच्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. वेगळा घटक ओळखा. पर्याय आहेत सतार, व्हायोलिन, गिटार आणि सनई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सनई. पुढील प्रश्न आहे, हायड्रोजन या वायूमध्ये 25 डिग्री सेंटीग्रेडला ध्वनीचा वेग सर्वात जास्त म्हणजे किती असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1284 मीटर पर सेकंद. पुढील प्रश्न आहे, आम्लाच्या बाबतीत पाहुणा घटक ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे आम्लाची चव कडवट असते. पुढचा प्रश्न आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग कशात होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आंघोळीचे साबण. पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कधी जाहीर केली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 1 जुलै 2015. पुढील प्रश्न आहे, रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात घट किंवा वाढ होत नाही याला काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम. पुढील प्रश्न आहे, बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात त्यांना काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजीवी. पुढील प्रश्न आहे, पेशीभित्तिका नसणारे खालीलपैकी सजीव ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्राणीवर्गीय. पुढील प्रश्न आहे, ज्या उपग्रहाची भ्रमण कक्षांची उंची भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35780 किलोमीटरच्या दरम्यान असते त्यास काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे मध्यम कक्षा. पुढचा प्रश्न आहे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे भौतिक. पुढील प्रश्न आहे, ज्या आरशाच्या गोलाकार पृष्ठभागाच्या बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असतो त्यास काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बहिर्गोल आरसा. पुढचा प्रश्न आहे, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे थर्मोमीटर म्हणजे तापमापी. पुढचा प्रश्न आहे, सूर्याचं पृष्ठभागाचं तापमान सुमारे टिंबटिंब आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5800 केल्विन. पुढील प्रश्न आहे, धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धातुकांचे संहतीकरण. पुढचा प्रश्न आहे, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात सामावलेल्या ऊर्जेस काय म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्थितीत ऊर्जा. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब या जर्मन शास्त्रज्ञाने 1817 मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डोबरायनर.